महाकाय। हे गजवदन वक्रतुंड महाकाय, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण आणि या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण। नमस्कार, मी निलेश नारायण गोसावी, दी अबंगू मुवमेंट या तुमच्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे मंगलमय स्वागत करतो। या पवित्र आनंदी मंगलमय वातावरणात गणपतीचे 11 दिवस कसे गेले कळलंसुद्धा नाही। दरवर्षी गणेशोत्सव हा खासच असतो, पण यावर्षीचा गणेशोत्सव हा खूपच स्पेशल होता। आणि याचं कारण म्हणजे आमचं ससेपण, आमचं स्पेशल असं रॅबिट फार्म। कारण या दिवसात बऱ्याच जणांनी आमच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि सोबत आमच्या फार्मलाही भेटी दिल्या। खूप छान छान प्रतिक्रिया, प्रोत्साहनपर शब्द, सूचना केल्या। याला फार्म न म्हणता सशांचं घर म्हणा अशी गोड सूचना खूपच भावली। आम्हाला नकळत बाप्पा आणि आमच्या सशामध्ये बरंच साधर्म्य आहे हेही जाणवलं। जसं की बाप्पाकडे पाहिल्यावर त्याचं सुंदर रूप निहाळल्यावर मनाला प्रसन्न, शांत आणि आनंदी वाटतं, अगदी तशीच भावना आमच्या सशांना भेटल्यावर बऱ्याच जणांची होती। बाप्पा जसा लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांना आपला जीवलग वाटतो, अगदी तंतोतंत तशाच भावना या दोन पिढींच्या आमच्या सशांना भेटल्यावरती होत्या। काही जण बाप्पाबरोबर निखळपणे गप्पा मारत होते, तशाच गप्पा सशांबरोबर मारताना आम्ही त्यांना पाहिलं आणि हा प्रसंग खूप सुंदर, खूप भावूक आणि खूप सुखावणारा होता। गणपतीच्या लाडक्या दुर्वा या आमच्या सशांच्याही मोस्ट फेवरेट आहेत, बरं का? दुर्वांवर तुटून पडणाऱ्या सशांना पाहून बाप्पालाही नक्कीच आनंद झाला असेल यात ती मात्र शंका नाही। याच दरम्यान आमच्या फार्मवर एक पिल्लू तयार झाला, जे थोडंसं ॲबनॉर्मल जन्माला आलं, कारण त्याला जन्मतःच कान नव्हते, पण आता ते खूप छान वाढतं। त्याला पाहून गणपतीच्या वाहनाची म्हणजेच उंदीर मामाची आठवण येते असं आमच्या कस्टमर्सनी आणि विजिटर्सनी आम्हाला सांगितलं। 11 दिवसांनंतर गणपतीचे विसर्जन करताना सगळेच भावूक झाले। आता पुन्हा हे रूप पुढच्या वर्षीशिवाय पाहायला मिळणार नाही याची मनाला चुटपुट लागली, पण काहींनी आमच्या सशांसोबत त्यांना बाप्पाचीच फिलिंग येते, तोच शांतपणा, मोहक आनंदी भावना, मन प्रसन्न करणारे क्षण ससे देत आहेत असं सांगितलं आणि आमच्या आनंदाला पारावर उरलं नाही। सूर्यासमोर काजव्याची काय तुलना, पण जर आमच्या सशांनी काजव्या इतकेही तुमच्या आयुष्यात आनंदी क्षण दिले तरी आम्ही खूप काही कमवलं अशीच आमची भावना असेल। या गणपती स्पेशल व्हिडिओनंतर आम्ही लवकरच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येत आहोत। यामध्ये सशांचं मार्केट काय आहे, पेट किंवा पाळीव प्राणी म्हणून त्याची एंड टू एंड काळजी कशी घ्यावी, लिटर ट्रेनिंग कशी करावी अशी बरीचशी माहिती घेऊन आम्ही लवकरच येत आहोत। तोपर्यंत पाहत राहा आमचं यूट्यूब चॅनल दी अबंग मुवमेंट। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। ससेपानाचे असेच छान छान सुंदर व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुम्हाला भेटणार आहोत। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय आणि त्याच्या खाण्यापिण्याची सोय। धन्यवाद।